हरिओम मी विद्यावीरा देशमुख जळगाव उपासना केंद्र माझा अनुभव असा आहे लॉकडाऊननंतर आपले उपासना सुरू केली बापूंनी आणि बापूंचा त्रिपुराई पौर्णिमेला वाढदिवस असतो त्या दिवशी सगळ्यांचीच एक आपुलकी उत्साह एक आनंद होता की आपल्याला मुंबईला बापूंच्या दर्शनाला जायचं आहे म्हणून मला पण खूप आनंद झाला आणि मी पण जाण्यासाठी तयारी सुरू केली की आपल्याला मुंबईला जायचं आहे बापूंच्या दर्शनाला म्हणून तर माझ्या मिस्टरांचं म्हणणं असं होतं की एवढी गर्दी आहे पहिल्यांदाच केंद्र ओपन लॉकडाऊन लॉकडाऊननंतर तर एवढ्या गर्दीमध्ये काही जाऊ नको आपण निवांत जाऊ बापूंच्या दर्शनाला एखाद्या गुरुवारी पण मी काही ऐकलं नाही त्यांना म्हटलं तुम्हाला यायचं असेल तर या नाही तर नका येऊ पण मला मला जायचं आहे मी एकटी निघून जाईल बाबा असं म्हणून मग आम्ही मी, मी असं ठरवलं आणि माझा मुलगा पण बोलला बाबांना तिच्या त्याच्या बाबांना की बाबा तुम्ही आईला जाऊ द्या तुम्हाला नाहीसन जायचं तर तुम्ही जाऊ नका पण आईला जाऊ द्या मग ठीक आहे माझं ठरलं मी शुक्रवारी माझी सगळी तयारी केली शनिवारचा कार्यक्रम का होता आपला त्रिपुरा पौर्णिमेंचा बापूंचा पहिला इथं लॉकडाऊननंतर केंद्र सुरू ओपन झाल्यानंतरचा मी माझी तयारी केली पण त्या दिवशी काय झालं माहिती आहे का मी शुक्र गुरुवारी शुक्रवारी मी निघणार होती दुसऱ्याशी अकरा वाजता पण गुरुवारच्या दिवशी आदल्या दिवशी मला फोन आला संध्याकाळी सात साडेसातला आपल्या संस्थेकडनं की हरिओम आपण विद्याविरा देशमुख म्हटलं हो तर म्हणे आपलं अभिनंदन म्हटलं का बरं तर म्हणे आपल्याला ना महाआरतीचा लाभ मिळालेला आहे ला। म्हटलं नाही दादा म्हटलं मला काहीतरी तुमची चूक झाली असेल नाही म्हणे विरा तुमचं नाव विद्यावीराचं नाही म्हटलं हो तर म्हणे हो म्हणे तुम्हाला महाआरतीचा लाभ मिळालेला आहे बापूंच्या स्टेजवर म्हटलं ठीक आहे म्हटलं बघा तुम्ही मला काही खरं वाटत नाही माझी मिस्टर माझ्या मिस्टरांशी तुम्ही बोलून घ्या मग मी माझ्या मिस्टरांजवळ फोन दिला ते पण त्यांच्याशी बोलले म्हणे अभिनंदन तुमचं की तुम्हाला महाआरती मिळालेली आहे त्रिपुराई पौर्णिमेला तिथं तुम्ही येऊन जायचं सकाळी सगळ्यांनी तर तुम्ही दोघांनी पण सवळं वगैरे असं घालून त्यांनी सगळं आम्हाला व्यवस्थित सांगून दिलेलं होतं आणि मग मला एवढा आनंद झाला की म्हटलं बापूंनी आपल्याला म्हणजे त्रिप हे महाआरतीचा लाभ म्हणजे कसं काय दिलं काय दिलं मला एवढा आनंद झाला ना माझ्या हातपाय लटलट लटलट करायला म्हणजे मला काही कळतच नव्हतं काय झालं ना काही नाही तर असं मग मी काय केलं तसंच माझ्या मुलीला फोन लावला ऑफिसमध्ये ला म्हटलं प्राची म्हटलं असं असं मुंबईवरून फोन आलेला आहे म्हटलं आणि आम्हाला ना बाबांना मला आरती मिळाली म्हटलं बापूंकडे स्टेजवर त्रिपुराई पौर्णिमेला तिला म्हटलं तिथे तिथंच थांब ऑफिसमध्ये आम्ही ना बाबांचा सवळ वगैरे घ्यायला मार्केटला येतो आहे म्हटलं तसंच आम्ही मी स्वयंपाक वगैरे करतो सगळं अर्धवट स्वयंपाक सगळं टाकून दिला कारण मला एवढा आनंद झालेला होता की हो था 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 था। गरी आल। गरी मी ते सगळंच राहू दिलं तसं आणि आम्ही दोघे जण पटकन गाडीवर मार्केटला निघून गेलो साडेआठ वाजून गेलेलं ते दुकानं बंद होत होते तसेच अर्धवढ दुकानातून आम्ही पटकन सवळ वगैरे घेतलं त्यांचं मी घरी आलो घरी आल्यानंतर माझ्या मुलाची ड्युटी रात्री बाराला संपते तर म्हणून मी त्याला पण फोन केला म्हटलं शुभम म्हटलं बेटा असं असं झालेलं आहे म्हटलं असं संस्थेकडनं फोन आलेला आहे मला रात्रभर झोप नाही लागले खूप एवढा आनंद झालेला होता मला की आज मला बापूंची महाआरती मिळालेली आहे आणि सकाळी आम्ही पूर्ण फॅमिली मुलगा मुलगी मी माझे मिस्टर आम्ही सगळेजण आमची गाडी घेऊन मुंबईला निघालो आम्ही शी आम्हाला सगळ्यांना खूप आनंद झाला की पूर्ण आमची फॅमिली बापूंच्या दर्शनाला आम्ही तिथे त्रिपुरारी पोणेमेल्याला चाललेलो होतो आम्ही खूप एन्जॉय करत मुंबईला गेलो गुरुक्षेत्रमला गेलो तिथे आम्ही दर्शन घेतलं बापूंचं दर्शन तिथे हरिगुरुग्रामला आम्ही दर्शन घेतलं मोठ्याईंचं वगैरे सगळं तिथनं नंतर थोडंसं पठण केलं तिथून आम्ही हरिगुरगामला गेलो तिथे पूजा वगैरे सगळं झालं आम्ही बसलो नंतर आणि त्यांनी मला सांगितलं की बॉ आम्ही आता जेव्हा आरतीची वेळ होईल तेव्हा आम्ही तुम्हाला बोलू नंतर मग आमची आरतीची वेळ झाली नंतर न नऊ वाजता आम्ही सगळी तयारी केली आणि तयारी केल्यानंतर आम्हाला तिथे स्टेजच्याजवळ बोलवलं त्यांनी स्टेजजवळ बोलल्यानंतर तिथं फोटो सेशन वगैरे सगळं झालं आणि जेव्हा त्या टेबलवर ते ते सगळ्या आरतीचे ताटं सजवलेले होते सगळे फुलांनी सजवलेले होते आणि एकच आरतीचं ताट दिवाळीच्या फराळाच्याने सजवलेलं होतं आणि हा अनुभव मला सांगायचा असा होता की तुम्हाला एक सांगते की मला तेव्हा कळलं की जेव्हा फराळाचं ताट मी बघितलं टेबलवर त्या पाच ताटांमध्ये एकच फराळाचं ताट कसं तर मी दिवाळीला अनारसे वगैरे केले पण लाडू करंजा वगैरे केल्या नाही म्हटलं नेहमी नेहमी काय तर दिवाळीच्या वेळेस माझी मिस्टर काय म्हणे कागद तू एवढं सगळं फराळाचं केलं त्यात लाडू करंजा वगैरे काही के केले नाही आणि नेहमी येता जाता मला त्यांचं तेच टोबणं लाडू केले नाही करंजा केल्याने लाडू केले नाही करंजा के नाही असं असं आम्ही म्हणतोच आहे आणि त्यावेळेस त्रिपुराई पौर्णिमा आल्या बापूंचं दर्शनाचं आम्हाला तिकडनं बोलावून आलं काय आणि आम्ही तिथं गेलो काय आणि तिथे सगळी तयारी करून स्टेजजवळ जाणार आणि ते आरतीची ताटं मी बघितलं आणि माझ्या मनात एक तुम्ही कसं म्हटलं माझा पहिला नंबर लागला पाहिजे मनामध्ये असं हे धरलं पण त्यांनी काय केलं एकेकांना जोडप्यांना फोटो काढायला मागे पुढे मागे पुढे तर आमचा दुसरा नंबर लागला मग त्यांनी ते पहिले आले ते बसवले हो मग आम्हाला बसवलं हो आणि मी टेबलवर ते फराळाचं ताट सगळ्या फुलांचे पाहिलं त्यांना मी म्हटलं अहो म्हटलं बघा तिथं कसं फराळाचं ताट भरलेलं आहे म्हटलं कोणाच्या नशीबत आहे काय मी ते म्हटली फराळाचं ताट म्हटलं बापूंनी असं म्हटलं स्टेजवर दादा वगैरे आले दादांची आरती झाली आणि मग आम्हाला प्रत्येक जोडप्यांना आम्हाला स्टेजवर बोलवलं की बो, चला आता प्रत्येकाने आम्ही जिथं सांगेल तिथं तुम्ही उभे राहायचं आम्ही तुम्हाला ताट आणून देतो हातामध्ये असं म्हटलं आम्हाला ती काहीच माहीत नाही आणि प्रत्येकाला एकेकाला ताटत देत गेले आणि नेमकं ते फराचं ताट यांच्या हातात आलं बघा बापूंची लीला काय आहे की बापूंना कसं कळलं की देशमुख साहेबांना लाडू करंजा खूप आवडतंय त्यांना त्याना द्यायचं आहे व हे तर हेना म्हणजे एवढं भरून आलं की म्हणजे बापूंना काय सांगायचं रडू का हसू म्हणजे स्टेजवर असं झालं आणि ते ताट जसं हातात आलं ती ती ते माझ्याकडे बहायची मी त्यांच्याकडे पाहायची आणि मला अक्षरशः असं एवढं रडायला आलं म्हणजे ते अश्रू माझे आनंदाचे अश्रू होते कारण माझा बापू तिथे होता आणि मला ते माझ्या बापूंचे स्पंदन एवढे जाणत होते आणि आम्ही खूप भाग्यवान आहे आम्ही खूप भाग्यशाली आहे मला माझा असा बापू इतका सुंदर मला इतका छान माझा बापू मला भेटला आणि खरंच आम्ही खरंच खूप नशिवान आहे की आम्हाला आमचा बापू मला दोन हजार नऊपासून माझा बापू जेव्हा मी बापू कार्यात आलेली आहे आणि मला हा सद्गुरू मिळाला तेव्हापासून माझं जीवन खूप खूप सुंदर झालेलं आहे आणि असाच माझ्या पाठीशीराव माझा बापू हरिओम श्रीराम अंबद्